मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच बीड जिल्ह्यातील नारायणगडावर गडावर दसरा मेळावा आयोजित केला होता जरांगेंच्या आवाहनाला मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येनं नारायणगडावर मेळाव्यासाठी जमल्याचं पाहायला मिळालं जरांगे, जरांगे पाटील यांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशी अपेक्षा नव्हती परंतु त्यापेक्षा अधिक संख्येनं मराठा जनसमुदाय मेळाव्याला हजर होता खर तर जरांगे यांच्या तीव्रता कमी झाली असा दावा केला जात होता पण नारायणगडावर मात्र नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी पाहायला मिळाली जरांगे पाटील यांच्या मेळाव्यासाठी मराठा समाज बांधवांनी केलेली गर्दी या मेळाव्याची आणि मनोज जरांगे यांची ताकद दाखवणारी ठरली परंतु आता ही गर्दी विधानसभेला परिणामकारक ठरू शकेल का लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत याचा प्रभाव दिसून येणार का हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांग यांनी गेल्या तेरा महिन्यात ते सहा वेळा उपोषण केलं पहिलं उपोषण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आलं होतं ते सतरा दिवस चाल एकूण सहा उपोषणांचा कालावधी सहासष्ट दिवसांचा होता त्यांचं सहावं उपोषण नुकतंच संपलं पहिल्या उपोषणावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर नंतर आंदोलन चिघळलं पुढे आरक्षण आंदोलना दरम्यान बीड व माजलगाव येथील नेत्यांच्या घरी जाळपोळ करण्यात आली अनेक बसेसवर दगडफेक फेक झाली रास्ता रोको नेत्यांना गावबंदी राजकीय नेत्यांवरील टीका यामुळे मराठवाड्यातलं वातावरण ढवळून निघालं मराठा आरक्षण मुद्द्याचा परिणाम केवळ मराठवाडाच नाही तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही दिसून आला लोकसभा निवडणुकीमध्ये आपण हे पाहिलं लोकसभा निवडणुकीत विशेषतः मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे नेते खासदार म्हणून विजयी झाले आता विधानसभा निवडणुकीतही मराठा मतपेढी एकत्र राहील असा अंदाज बांधला जातोय त्यामुळे सत्तेतील आणि विरोधक नेते पाटील आंदोलन करत असणाऱ्या अंतरवाली सराटी इथं दौरे करत असल्याचं आपल्याला दिसून या आंदोलनाला एक नवी खेळी म्हणून जरांगी यांनी नारायणगड या ठिकाणी घेतलेला दसरा मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्तानं होणारी अलोट गर्दी विधानसभेच्या निवडणुकीतील त्यांचा प्रभाव ठरणारी मानली जाते मराठवाड्यामध्ये शेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत यातील सव्वीस मतदारसंघांचं नेतृत्व हे मराठा नेत्यांच्या हाती आहे त्यामुळे या नेत्यांच्या मतदारसंघात मराठा मतपेढी अधिक प्रभावी ठरू शकते त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी मतपेढी सक्रिय झाली तर मराठा मतपेढीला मुस्लिम आणि दलित मतपेढीची साथ मिळाल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं होतं आता विधानसभा निवडणुकीलाही असं काही होईल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असल्याचं बोललं जातं त्या आधारेच राजकीय चालीची आखणी केली जात असल्याचंही बोललं जात यांनी महाविकास आघाडीबरोबर छुपी युती केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला होता त्यामुळे आरक्षण मागणीपेक्षाही आता जरांगे हे निवडणुकीमध्ये कसे उतरणार उमेदवार उभी करणार का असा प्रश्न आंदोलकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे निवडणुकीमध्ये जरांगे प्रभाव असेल असं गृहित धरूनच नवी गणित मांडली जाऊ लागले परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा मतपेढीला मुस्लिम मतपेढीनं साथ दिल्यामुळे विरोधात निकाल गेल्याचं विश्लेषण अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं आहे विधानसभा मतदारसंघाची रचना आणि मतदारसंख्या याचा विचार करता केवळ जरांगी फॅक्टरनं विजय मिळवता येणार नाही असा दावा केला जातोय गेल्या काही निवडणुकीतील मतदानाची सरासरी टक्केवारी बासष्ट ते पासष्ट एवढीच आहे त्यामुळे निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी केवळ एकच मतपेढी परिणामकारक ठरेल या आधारे गणित येणार नाही आणि यामुळे इच्छुक उमेदवार अधिक जोमानं कामाला लागल्याचंही पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती आरक्षण आंदोलनाने त्यात भर टाकली कांदा प्रश्न सुद्धा होता मात्र लाडकी बहीण योजनेमुळे विविध प्रकारची अनुदान आता खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया नाराजीची तीव्रता काही अंशी कमी झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केला भाजपच्या मेळाव्यात आंदोलनांचे व दरवाढी बाबतच्या नाराजीचे प्रश्न नेत्यांवर सोडा असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं होतं भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात चैतन्य निर्माण करण्यासाठी भाजपचे नेते दौरे करत आहेत अशा काळात जरांगी उपोषण केलं आणि त्यातून माघारही घेतली गावातील महिलांनी आग्रह केला म्हणून त्यांनी उपोषण सोडलं त्यानंतर त्यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घेतला जरांगे यांचं उपोषण सुरू होतं त्याच काळात ओबीसी नेत्यांनीही उपोषण केलं होतं त्यालाही ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळत असल्यानं जरांगे यांच्या आंदोलनातील तीव्रता कमी झाल्याचा दावा भाजप नेते करत होते परंतु दसरा मेळाव्याला झालेली गर्दी गावबंदी करण्याची घोषणा लोकसभेच्या निवडणुकीवेळी करण्यात आली होती याच काळात गावागावात नेत्यांना बंदीच्या शपथा देण्यात आल्या होत्या आता ही प्रक्रिया सुरू नाही किंवा तसं नियोजनही नसल्याचं सांगण्यात येतं मात्र यावेळी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आले दसरा मेळाव्यात होणाऱ्या गर्दीतून जरांगी यांची प्रभावशक्ती पुन्हा दिसून आली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये हेच गणित पुन्हा मांडलं जावं अशी विरोधकांची इच्छा असल्याचा दावा केला जातो तर सत्ताधारी हे समीकरण पुन्हा तयार होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं आता या सगळ्यामध्ये दसऱ्याच्या गर्दीचं रूपांतर विधानसभेला मतांत होणार का आणि याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसणार का हे पाहणं मात्र उत्सुक्याचं ठरेल तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम फॉर द पीपल ला यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्राम वर सब्सक्राइब लाइक एंड फॉलो करायला विसरू नका भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कुराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन